कोंडानगर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करून भरपाई देण्यात यावी या मागणीकरिता भीम आर्मी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले सोलापुरातील कोंडानगर येथील रहिवाशांची राहती घरं काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात आली होती अद्यापर्यंत पालिकेकडून या अतिक्रमण पाडकाम बाधित कुटुंबियांना कोणतीच आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात आली नाही दरम्यान भीम आर्मीच्या वतीनं कोंडानगर भागातील या रहिवाशांनी पालिकेवर धाबा बोलीत घोषणाबाजी करत पुनर्वसन आणि नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदन पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांना यावेळी देण्यात आलं यावेळी भीम आर्मीच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांचा वहापोह केला भीम आर्मीचे सदस्य तसंच पीडित कुटुंबातील सदस्य रहिवासी नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या बाबतीतच निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सुद्धा देण्यात आलं असून पीडित रहिवाशांनी पुनर्वसन करून प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी यावेळी भीम आर्मीच्या वतीनं भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष मनोज चलवादी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी केली भीम आर्मी संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं निवेदन देत असताना कलेक्टर साहेबांना विनंती केली साहेब गेल्या सहा ते सात महिन्यापासून त्यांनी कुठल्याही तुम्ही सोयी केल्या नाहीत त्यांनी ते त्यांनी उत्तर काय देतात त्यांनी तिथले अतिक्रमक आहेत त्यांना आम्ही त्यांना जागा देऊ शकत नाही कलेक्टर साहेबांना आमची एवढंच विनंती आहे कलेक्टर साहेब हे भारतीय नागरिक आहेत हे कुठल्या बाहेर देशात नाही आले नाहीत तुमचं काम आहे की त्यांना जागा देणं मग तुम्ही त्यांना मतदानाचा अधिकार देऊ शकता तिथला टॅक्स मोती देऊ शकता त्यांचा लाईट बिल देऊ शकता पण तुम्ही त्यांना घरा देऊ शकत नाही का दरम्यान भीम आर्मी जिल्हाध्यक्ष मनोज चलवादी यांनी कोंडानगर रहिवाशांच्या मागण्या मान्य कराव्यात त्यांना झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला यावेळी इथल्या रहिवाशांनी देखील आपली आप भीती माध्यमांसमोर व्यक्त केली यावेळी मोर्चात भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसंच नगर भागातील रहिवासी मोठ्या संख्येनं सामील झाले होते हैं।